जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या मित्रांच्या मनामध्ये मागचे काही एक 7-8 दिवस झालं प्रश्न होते की कागदपत्र चुकलेले आहेत, त्याच्यासाठी पूर्तता करण्यासाठी म्हणजे अवैध जे जा डॉक्युमेंट आहेत त्याला वेळ कधी भेटणार आहे नेमकं, आणि कशाप्रकारे समजेल आपल्याला वेळ दिला आहे त्यांनी 2 दिवसाचा. तर मित्रांनो, याच्यावरच हा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक ऐका, पूर्ण ऐका, स्किप करू नका. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला त्याच्यासाठी EH महा BMSच्या वेबसाईटवरती जायचं आहे. इथं गुगलवरून सर्च केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवर आल्या तुमच्यासमोर एक नोटिफिकेशन येईल. मित्रांनो, ह्या नोटिफिकेशनमध्येच तुमच्या प्रश्नांचं सर्व उत्तर आहे. इथं बघू शकता तुम्ही पहिला मुद्दा, योजनेचा अधिक माहितीकरिता कृपया सुधारित वेळापत्रक पहावे. इथून जेही गोष्टी भविष्यातल्या ज्या पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित असतील ते तुम्हाला वेळापत्रकमध्ये तंतोतंत अगदी योग्यरित्या सांगितलं जाईल किंवा दाखवलं जाईल मित्रांनो. तर ते वेळापत्रक पाहत चला. आणि दुसरा आहे सर्वात महत्त्वाचा, जे तुम्हाला प्रश्न पडले त्याच्यावरचा, लाभार्थ्यांना कागदपत्रांच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा 2 दिवसाची मुदत देण्यात येणार आहे. लक्ष देऊ नये का, कारण कागदपत्र अवैध ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त EVDTEC या नावाने SMS प्राप्त होतील, याची कृपया नोंद घ्यावी. आता मित्रांनो, हे मेसेज कोणाला जातील? जर या पडताळणी करणाऱ्या पशुसंवर्धन संबंधित अधिकाऱ्यांना वाटलं की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा चुकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत, तेव्हाच ते तुम्हाला संबंधित लाभार्थ्याकडे हा SMS पाठवणार आहेत. ते 2 दिवस ज्याला मेसेज आला आहे आत्ता इथून, कालपासून पुढच्या 2 दिवसामध्ये ज्याला मेसेज येईल त्यांनीच अपलोड करा. ज्यांचा आलं नाही मेसेज ते समजून जावं तुमचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत आणि तुम्ही बरोबर व्यवस्थित अपलोड केलेले आहेत. EVDTEC याच नावाने SMS येणार आहेत ज्यांचे डॉक्युमेंट चुकलेले आहेत, लक्षात घ्या. आणि तिसरा पॉईंट आहे, वेळापत्रकाप्रमाणे विविध मुदतीमध्ये कागदपत्रांमधील त्रुटींची पूर्तता करावी. जे 2 दिवस दिलेलं आहे पशुसंवर्धन विभागाकडून त्याच 2 दिवसामध्ये अपलोड करा, ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुमच्यासाठी, काळजीपूर्वक डॉक्युमेंट अपलोड करा, मेसेजची वाट बघा, मेसेज आल्यानंतर तात्पुरतेने कागदपत्रे अपलोड करून घ्या. धन्यवाद.